अक्टूबर 2023 को बीड शहर में बड़ी मात्रा में पत्थरबाजी एवं आगजनी की घटनाएं हुई, जहां बड़ी मात्रा में विवाद भी उत्पन्न हुआ। इस मामले में कयास लगाए जा रहे हैं कि यह मराठा आंदोलकों द्वारा किया गया है, लेकिन इस बात को नकारते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक संदीप क्षीरसागर ने कहा कि इसका मराठा आरक्षण से कोई संबंध नहीं था, तो यह मात्र पुनर्नियोजन हमला है। साथ ही साथ राज्य की सुरक्षा पर सवाल उठाते हुए उन्होंने कहा कि जिले का शहर 7 घंटे जला, लेकिन स्थानीय पुलिस मदद के लिए नहीं आई है। पद्धतीने लक्षवेधी मांडली की दुपारी 2 ते 2:30 असल्यापासून हा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला आणि रात्री 9 वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता। म्हणजे 7-8 तासमध्ये आमचं शहर हे तुटत होतं, फुटत होतं, जळत होतं। आमचे घरसुद्धा जळाले, आमचं कुटुंबसुद्धा त्याच्यामध्ये वाचलं। पण माझा प्रश्न हा असा होता की एका तासामध्ये एखादी घटना झाली तर पोलीस प्रशासन तिथं पोहोचू शकतं किंवा उशीर होऊ शकतो, पण 7 तास जिल्ह्याचं ठिकाण जर जळत असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घराचा रस्ता ओलांडल्यानंतरच पोलीस मुख्यालय आहे, म्हणजे रिझर्व फोर्स तिथं असतो, दंगल नियंत्रण पथक तिथं असतं, त्यांनी गाडीचे आणि महत्त्वाचे विषय म्हणजे जेव्हा हे हा जो काही हे खऱ्या अर्थाने जी मी परिस्थिती बघितली तर मराठा आंदोलनापैकी आणि ह्याचा काही संबंध नव्हता। हा एकदम वेल प्लॅन्ड आणि ह्याच्यामधले जे 100-200 लोक जे होते असे ट्रेनिंगमध्ये सरळ गुन्हेगार होते, म्हणजे ज्या पद्धतीने ते सॅक वापरत होते, पेट्रोल बॉम्ब वापरत होते, फॉस्फरसचे बॉम्ब वापरत होते, आणि 2 वाजल्यापासून 9 वाजल्यापर्यंत त्यांनी पूर्ण शहराची रेखी आधी केलेली होती। म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ते कोडवर्डनी तिथं नंबरप्रमाणे जायचे। दुसरी गोष्ट, त्यांच्यामधलं कुणाला काहीतरी थोडं जास्त कमी जास्त जर लागलं पळताना हे ते हा हे जे लोक आहेत म्हणजे हे पूर्ण ह्यांनी पायी गेले 7-8 तासमध्ये शहरामध्ये पायी, आणि आजूबाजूला त्यांचे पोलीस होते। CCTV फुटेज माझ्याकडे आहेत या संदर्भात, पण ज्या पद्धतीने गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की 5,000 जमा होता, पोलीस कंप्लेंटमध्येच 1,000 जमा होता,